अहोरात्र डोळ्यात तेल घालून 17 वर्ष देशवासियांच्या संरक्षणाची जबाबदारी माझ्या भारत मातेच्या व माझ्या आई वडिलांच्या आशीर्वादाने पार पाडली. माझी सेवापूर्ती झाली, माझा पुनर्जन्म झाला. माझ्या मातृभूमीत आल्यावर माझ्या चाहत्यांनी सेवापूर्तीचा गौरवशाली कार्यक्रम केला. खरोखरच मी आज धन्य झालो. याचं श्रेय माझ्या आई वडिलांना जात असल्याचे सेवापूर्ती समारंभात मेजर दिलीप अंबादास गायकवाड यांनी बोधेगाव येथील कार्यक्रमातून मत व्यक्त केले आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील मेजर दिलीप अंबादास गायकवाड हे देशाची सेवा करून 17 वर्षांनी आपल्या मायभूमीत पुन्हा परत आल्यानंतर त्यांच्या सेवापूर्तीच्या समारंभात कार्यक्रम बोधेगाव येथील हिंदू मुस्लिमांचे आराध्य दैवत असणाऱ्या श्री साध्वी वनौमा दर्ग्यामध्ये देवीला चादर चढून थाटामाटात संपन्न झाला. त्यांच्या चाहत्यांनी सजवलेल्या गाडीतून मेजर दिलीप गायकवाड व रवींद्र कणसे यांच्या सवाद्य मिरवणुकीत काढली होती. कार्यक्रमासाठी शेवगाव तालुक्यातील व इतर जिल्ह्यातील सेवानिवृत्त झालेले अनेक फौजी व तालुक्यातील पोलीस दलात कार्यरत असणारे मित्रगण कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिलीप अंबादास गायकवाड 17 वर्षीय आर्मी मेडिकल कोर 17 वर्षीय सेवा कम्प्लीट केली. देश सेवा पूर्ण झाल्यानंतर आईवडिलांची सेवा आणि माझ्या हातून समाजसेवा घडो हीच बनवा बोधेश्वर यांना प्रार्थना करतो. आणि गावातील समाजासाठी आईवडिलांसाठी बोधेगाव परिसर पूर्ण विकासासाठी माझ्या हातून जे पण कार्य घडेल त्यासाठी मी सदैव प्रेरित राहील. MCN न्यूज करिता जयप्रकाश बगाडे, अहमदनगर, शेवगाव.